तुमच्या वीर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला एकदम स्पेशल व्हिडिओ. आपण नवीन मिसळ पॉईंटच्या इथे आलेलो आहे. त्याचं नाव आहे विठ्ठला. सोबत सगळे फ्रेंड सर्कल पण आलेले आणि ते माझ्यासोबत असतात. ते स्टुडंट पण आहे माझे. आम्ही सगळे फॅमिली मेंबर आहे. ते सांगायला विसरलोच की आज विठ्ठलाला मी एकट्याने आलेलो आहे. आज फुल कट्टा चॅनल बरोबर सगळे इथे तुम्हाला दिसत आहे. हाय, नाव सांग सर. साहिल. साहिल. अभिषेक. अभिषेक. आणि कॅमेरामन प्रथमेश दुसाने. आपण हा व्हिडिओ बघणार आहे आणि अस्सल मिसळची चव पण घेणार आणि मिसळ बरोबर इथे काय काय तुम्हाला अवेलेबल राहणार आहे या गोष्टींबद्दल आपण इथं बघणार आहोत. मिसळचा पण आनंद घेऊ. तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ असणार आहे. ओके, तर तुम्ही कंटिन्यू आणि आजपर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही इतकं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. असंच प्रेम असू द्या आणि या व्हिडिओला पण चांगली जास्तीत जास्त लाईक करा आणि हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. ओके, धन्यवाद. तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर इथे विठ्ठल भगवानांची एक मूर्ती ठेवलेली आहे. त्याचं दर्शन घेऊ शकतात आणि एंट्री करू शकतात. त्या हॉटेलचं जे नाव ठेवलेलं आहे विठ्ठला, ते भगवंताच्या नावानेच ठेवलेले. या पद्धतीने तुम्ही बघू शकता ही आपली एंट्री आहे. नमस्कार. फुलकट्टा चॅनलमध्ये आपण सुरुवातीला विठ्ठल भगवानांचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथे एंट्री केली आणि आपल्यासोबत आहे विठ्ठल या हॉटेलचे ओनर. ते आपल्यासोबत आहे. नमस्कार सर. ओके, रोहित पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, आम्हाला इथं आल्यानंतर थोडस असं वाटलं की विठ्ठलाचं नाव घेतलं. त्याचबरोबर आता इथे काय काय आम्हाला मिळणार आहे खाण्यामध्ये? सगळ्यात मोठी मिसळ स्पॉट आहे. मिसळ चेंग मिसळ तुम्हाला मिळणे. त्याच्यानंतर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांची ऍक्टिव्हिटीज आहे. तुम्हाला व्ही आर गेम्स आहे. त्यानंतर रोप आहे. अजून सांगण्यापुरता बर्ड पार्क आहे आपल्याकडे. ओके, बर्ड पार्क पण आहे. बर्ड पार्क पण आहे. मी आल्यानंतर बेसिकली एका फॅमिलीला 3 तास हा एकदम परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे. मिनिमम 3 तास तुम्ही चटया टाकून तुम्ही जर आता खाली गेला तर तुम्हाला इथे दिसेल की बरेचसे पब्लिक जे आहेत चटया टाकून मस्त आरामात होता आहे. फॅमिलीवर गप्पा. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे सरांनी आता व्हिडिओमध्ये आपण जे दाखवणार आहे तुम्हाला, मी तुम्हाला सगळ्यांना माझे जेवढे पण नाशिककर आहे, महाराष्ट्रीयन आहे, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून जे लोक पब्लिक येत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला सगळ्या प्रकारचे मी दाखवणार छोटे छोटे व्हिडिओमध्ये जेवढं जमेल तेवढं. कारण खूप मोठा प्लेस आहे यार. तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा सेपरेट एक तुम्हाला पार्किंग दिलेली आहे. तुम्ही कुठलीही गाडी घेऊन या, तुमची गाडी सुद्धा पार्किंगला अवेलेबल मिळणार. राईट. त्याचबरोबर आपली तिखट अशी मिसळ कशी असते थोडी शॉर्ट दाखवणार आणि मी मिसळ पण ची टेस्ट करून तुम्हाला सांगणार. मिसळची टेस्ट आणि बाकीच्या ऑर्डर्स काय होते तर तुम्हाला सांगणार. तुम्ही कंटिन्यू रहा. थँक यू. आलात तर तुमच्यासाठी लहान मुलांसाठी खेळायसाठी प्रशस्त तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहे. सगळ्या तुम्ही इथं लहान मुलांसाठी एन्जॉय करू शकतात. विठ्ठलामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे दिसत आहे. तुम्ही करू शकतात. लहान मुलांसाठी कार्स आहे, स्लायडिंग आहे, सगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसू शकतात. एन्जॉय करू शकतात. प्लस तुम्ही बघू शकता एक कॅमल पण तिथं दिसतं तुम्हाला. कॅमलची सवारी कोणाला करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकतात. बघू शकता तुम्ही कॅमल सगळ्या प्रकारचं तुम्हाला इथं दिसत आहे. वाव, नॅचरल वातावरण क्लायमेट आहे. जर विठ्ठलामध्ये तुम्ही आलात आणि जर रायडिंगनी केली तर तुम्हाला नक्कीच माझी आठवण येईल. इथे रायडिंगसाठी तुमच्याकडे मस्तपैकी स्पोर्ट्स आणि इथं अवेलेबल आहे. तुम्ही याचा आनंद घेऊ शकता विठ्ठलामधून. मी पण आता गेअर टाकून आनंद घेणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत या.
कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर? मला छान वाटतंय. हॅलो, काय नाव आहे तुमचं? उमेश सोनवणे. ओके, उमेश सोनवणे सर आपल्या सोबत होते, त्यांनी आपला एक रिव्ह्यू दिलाय. कसं वाटतंय तुम्हाला इथे? छान वाटतंय, अनुभव चांगला आला. फायनली आपली मिसळ आलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथं म्हटलं की मिसळ त्याच्यासाठी उसळ आलं आहे, तिथं लाल लाल तरी आणि आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. वाव. त्याचबरोबर आपल्याकडे एक कुरकुरीत इथं भजी पण आपण मागवलेली आहे. आपण इथं आल्यानंतर बऱ्याच प्रकारचे मेनू दिलेले आहे त्यांनी. इतक्या प्रकारचे मेनू तुम्ही इथं मागवू शकता. मिसळ पाव, त्यानंतर इथं वडा रस्ता आणि भजी असे अनेक काही आहे, तुम्ही ते पण मागू शकता. तर आपण मिसळचा आनंद घेणार आहे. ठीक आहे, आपण बघूया त्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल. आपल्याला असा पापड पण दिलेला आहे त्यांनी इथे. पापड, या पापडचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. आता आपण मिसळ मिक्स करून घेऊया. आणि गरम गरम पाव आपल्याला याच्यासोबत मिळालेले आहे आणि याचा आनंद घेऊया. उत्कृष्ट क्वालिटी आणि मस्त तिखट पण आहे, छान क्वालिटी आहे. तुम्ही नक्कीच इथं विठ्ठलाला भेट देऊ शकता. तुम्हाला वाटत असेल तिथं दही पण आहे तुमच्यासाठी. सगळ्या प्रकारचा मेनू आहे. आपण याची पण टेस्ट करूया. खेकडा भजी म्हणता येईल याला, खेकडा टाईप दिसतोय. एक नंबर, आनंद घेऊ शकता तुम्ही. लवकरात लवकर इथे या आणि या मिसळचा आनंद घ्या. मिसळचा आनंद घेतल्यानंतर तुम्ही इथं पान पण खाऊ शकता. कलकत्ता पानची मी इथे टेस्ट करणार आहे. तर आपण आता बस बघण्यासाठी आलेलो आहे. विठ्ठलामध्ये तुम्हाला खेळण्यासाठी बस पण आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या हातावर बसणारे पक्षी आणि त्या पद्धतीने वेगवेगळे पक्षी आपल्याला बघायला भेटणार आहे. किती टाईप्स ऑफ तुम्हाला बघताय ते तुम्हाला लाईव्ह घेऊन जाणार आहे. माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू चला विठ्ठलासोबत. आपण तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तिकीट काढायचं आहे. इथं त्यांनी एंट्री दिलेली आहे. ती एंट्री फी केल्यानंतर किती असते याची एंट्री? ₹50 पर पर्सन. तर ₹50 पर पर्सन फक्त तुम्ही जर पे केले आणि तुम्ही त्याचा आनंद खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बघणार आहे इथे बर्ड साठी. तुम्ही बघू शकता वेगवेगळे बर्ड्स आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या बर्ड्स पैकी आता आपल्या सोबत आहे. तुमचं नाव सांगा. भूषण माळी. ओके, भूषण माळी सर आपल्या सोबत आहे आणि आपण ते सांगतील आपल्या सोबत माहिती. त्याच्यानंतर आपण जे बघू राहिलो अनेक प्रकारचे बर्ड दिसत आहे. हे कुठले कुठले आहे तुम्हाला? सर आपण पाहायला गेलो तर आपले रेड फॅक्टर कोणनोर आहे. रेड फॅक्टर कोणनोर हे पोपटांचे आपल्याकडे सगळे प्रकार आहे. कन्नूर म्हणजे एक प्रकारे पोपट या प्रकारात मोडला जातो. तर हे तसे तुमचे बघितले रेड फॅक्टर कोणनूर आहे. हेस्टन कोणनूर आहेत सर. त्यांच्या डोक्याचा भाग आणि पाठीचा भाग हा टोटल वेगळा असतो. यांचा डोक्याचा भाग जो बघितला तर तुम्ही पिवळा दिसेल, पाठीचा पण पिवळा दिसेल. ओके,
असेल तर तुम्ही बघू शकता, आपण टर्की दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये एकदा बघू शकता लुक तुम्ही, टर्की टर्कीचा स्पेशल व्ह्यू बघू शकता तुम्ही आपल्याकडे विठ्ठलामध्ये स्पेशल. Thank you.